नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कावेरी सीड्स कंपनीची जी फुलकोबी आहे हे बघण्याकरिता बरबडिया गावी आलो आहे। हे गाव फार प्रसिद्ध आहे, तिथे फुलकोबी पत्ताकोबी मोठ्या प्रमाणात लागल्या जाते। सर्वप्रथम मी तुम्हाला दादाचा परिचय करतो। दादा, आपलं नाव जोरात सांगाल थोडंसं। माझे पूर्ण नाव प्रमोद मधुकर रावजी गावत्रे, मुक्काम बरबडी, तालुका जिल्हा वर्धा। हा, तर तालुका जिल्हा वर्धाच आहे, बरबडी गाव आहे। यांनी आपली कावेरी सीड कंपनी कुठली व्हरायटी आहे? कावेरी सीड 2178। हा, 2178 आपला हा व्हरायटीचा नंबर आहे, बघू शकता तुम्ही। आणि फूल बघू शकता, जरा फूल बघा। ॲक्च्युली हे फूल आहे की नाही, या पद्धतीनं असं पानानं झाकलं राहते। तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हरायटीचे दोन गुणधर्म फार चांगले आहे। हे पहिला गुणधर्म म्हणजे असं पानानं झाकलं राहते, त्यामुळे असं म्हणजे काय म्हणता येईल, त्या पानामध्ये जवळपास अर्धा पाऊण किलोचं फूल होते। आणि असं पान उघडलं की हे कांडीला आहे ते। तर दादा, हे किती पॅकेट लावल्या तुम्ही? सात पॅकेट लागले। आणि किती दिवसाचं कांडी सुरू झाली? ॲक्च्युली 70-80 दिवसात काढायला आलं। 70-80 दिवसामध्ये काढायला सुरुवात झाली। आणि आता हे किती शिल्लक राहिलेलं आहे? 10-12 दिवसांनी खतम, म्हणजे 85-90 दिवसात पूर्ण खतम। बघा शेतकरी मित्रांनो, 17 दिवसामध्ये सुरुवात होते आणि 90 दिवसापर्यंत हे झाड म्हणजे पूर्ण काढणीला येऊन घेते हा प्लॉट। तर फूल एकदम सुंदर आहे, मस्त पांढरा शुभ्र आहे, छान खवलेदार आहे। खवलेदार असल्यामुळे लोक याला गावराने फूल समजून जरा बाजारभाव चांगला मिळते। तर दादा, तुम्हाला फूल कसं वाटलं? हे कावेरी सीडचं 2178 ही व्हरायटी आहे, कशी वाटली आणि उत्पादन कसाला थोडं शेतकऱ्यांना सांगा आपल्या। जी साहेबांनी दिलेली व्हरायटी ही मी फर्स्ट टाईम लावलेली आहे, 2178 कावेरी शिडची। त्यांनी थोडीशी माहिती मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद मानतो त्यांचा। आणि मी फर्स्ट टाईम लावल्याबद्दल समाधानी आहे, कारण ती मला उत्पन्नात चांगली भांडलेली आहे, आणि क्वालिटी मार्केटात चालण्यालायक आहे, म्हणजे व्हाईटनेस तिची चांगली आहे। आणि ती मला 7 पाकिट लावलेली होती, त्याच्यानुसार मला 600 पन्न्याचा आवरेज आला आहे, म्हणजे 700-750 क्विंटल माल मिळाला आहे। आणखी आता समजा येईल 10-20% जे राहते। शेतकरी मित्रांनो, बघा आपल्यासोबत आपले वर्धा जिल्ह्याचे आपले कार्यकर्ते आहे अमोल महाजन, हे नेहमी या प्लॉटला येत होते। तर तुम्हाला कसे वाटले व्हरायटी? खूप छान वाटले, ज्या पद्धतीने यांनी लावण केली आहे। किती लोकांना इथं दिलेली आहे? इथं जवळपास 30-40 शेतकरी आहे की ज्यांनी ह्या वनाची लावण केली आहे, आणि सर्वचा सर्व शेतकरी समाधान आहे, खुश आहे, ज्या पद्धतीने त्यांना मार्केटला या फुलाला रेट मिळत आहे आणि ज्या पद्धतीने यांचा प्लॉट आहे। तुम्ही पण काकाजी प्लॉट लावून व्यवस्थित समाधानी आहे, समाधान मार्केटला पण व्यवस्थित चालत आहे, व्यवस्थित आहे, समाधानकारक आहे। आणि जे तुम्ही बाकी कंपन्याच्या याच्या पहिले जे भेंडी सॉरी कोबी लावून करत होती, त्याच्या तुलनेमध्ये हिचा परफॉर्मन्स चांगली वाटत आहे, चांगला आहे, आवरेज चांगला आहे, फुलाची क्वालिटी पण चांगली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यांनी पसंती दिलेली आहे, त्याचप्रमाणे इथं आणखी 15-20 लोकांकडे लागलेलं आहे। तर सगळे शेतकरी खुश आहे व्हरायटी पासून। जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये ही व्हरायटी आपण हिवाळ्यासाठी देतो, तर हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला जर आमची व्हरायटी लावायची असेल तर याचा कावेरीचा 2178 हा नंबर लक्षात ठेवा आणि ही व्हरायटी लावा। 100% तुम्हाला गॅरंटी ना चांगलं उत्पादन मिळेल, नफा चांगला मिळेल। धन्यवाद।